गुड इवनिंग ऑल ऑफ यू। सर सगे ने अटेंडेंस लाऊन गया पटकन। ओके तो अपन स्टार्ट करूया। सगे ने मैथ्स टेक्स्ट बुक ओपन करायचे आणि नोटबुक ओपन करायचे आहे। ओके सगळ्यांनी सांगा, स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके थँक्यू। चला तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, हाऊ टू हाऊ आपण रुपीज आणि पैसे मध्ये कसं कन्वर्जन करायचं डेसिमल पॉइंटचं ते बघितलं होतं। सगळ्यांनी एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट सॉल्व केला का? चॅट बॉक्स मध्ये सांगा रुपीज आणि पैसेला कसं कन्वर्ट करायचं होतं ते आपण बघितलं होतं। येस तर सगळ्यांनी सॉल्व केलेला आहे। आता त्याच्या पुढचा पार्ट आपण आज स्टार्ट करूया। तर आज आपल्याला बघायचंय रायटिंग हाफ क्वार्टर थ्री क्वार्टर अँड वन अँड अ क्वार्टर इन अ डेसिमल फॉर्म। तर आज आपल्याला हाफ क्वार्टर हे आपण सगळं डिव्हिजन मध्ये बघितलंय ना, सगळ्यांना लक्षात असेल हाफ वन बाय टू क्वार्टर वन अपॉन फोर थ्री क्वार्टर थ्री अपॉन फोर वन अँड क्वार्टर वन अँड वन अपॉन फोर। तर हे कसं आता डेसिमल पॉइंट मध्ये लिहायचं ते आपल्याला बघायचं आहे। ओके आता हाफ इज युजली रिटर्न ऍज अ वन अपॉन टू। ओके बघा तुम्हाला बोर्डवर सांगते मी याचा कसं कन्वर्जन करायचंय, सगळ्यांनी लक्ष द्या। आता हाफ आपण हाफ कसं लिहितो, हाफ मीन्स वन अपॉन टू। ओके सगळ्यांना माहितीये हाफ इज अ वन अपॉन टू। ओके सगळ्यांना माहितीये ना हाफ वन अपॉन टू। आता या वन अपॉन टू ला आपल्याला काय करायचंय डेसिमल पॉइंट मध्ये काय करायचंय डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय। आता डेसिमल फॉर्म म्हणजे काय, डेसिमल फॉर्म म्हणजे काय त्याच्या डिनोमिनेटरला काय यायला पाहिजे 10 100। ओके त्याच्या डिनोमिनेटरला काय काय यायला पाहिजे, कुठले नंबर यायला पाहिजे 10 100 या 1000 हे नंबर यायला पाहिजे कुठे डिनोमिनेटरला। आता वन अपॉन टू त्याच्या डिनोमिनेटरला आपण 10 करू शकतो 100 सुद्धा करू शकतो 1000 सुद्धा करू शकतो, तर तुमच्यावर आहे। तर आता समजा आपण वन अपॉन टू ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर डिनोमिनेटर मध्ये 10 येईल, कोण सांगणार मला कशाने मल्टिप्लाय केल्यावर डिनोमिनेटर मध्ये 10 100 कुठला फॉर्म येईल? चला रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये पटकन। 5 यस व्हेरी गुड। तर बघा टू ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 10 मिळेल, तसंच न्युमरेटर मध्ये सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करायचं। ओके 1 5 5 अँड 5 2 5 10। ओके आता याला आपण डेसिमल पॉइंट मध्ये लिहू शकतो ना, लिहू शकतो। आता बघा 5 अपॉन 10 मीन्स काय, 5 आणि किती झिरो आहेत 1 0 आहे, तर आपल्याला काय करायचंय 1 नंबर नंतर पॉइंट द्यायचा आहे। तर 5 नंतर 5 हा एकच नंबर आहे, मग इथे आपण दिला इथे डेसिमल पॉइंट दिला आणि इथे लिहिणार आपण 0, तर काय आन्सर आलाय 0.5। कळालं सगळ्यांना 5 अपॉन 10 इक्वल टू 5 0.5 कसं आलं कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। ओके तसंच आपण याला समजा आता आपण याचा डिनोमिनेटर आपण 100 मध्ये सुद्धा करू शकतो 1 अपॉन 2। आता 1 अपॉन 2 ला जर आपण 50 ने मल्टिप्लाय केलं, कशाने 50 ने, तर आपल्याला बघा डिनोमिनेटर काय मिळतो 250 आर 100 आणि 150 आर 50, तर काय डिनोमिनेटर मिळाला आपल्याला 100। बघा आता 50 अपॉन 100 याला कसं लिहिणार आपण, बघा 50 लिहायचा पहिले, इथे किती झिरो आहेत 2 0 आहेत, म्हणजे 2 नंबर नंतर आपण काय देणार आहोत पॉइंट देणार आहोत डेसिमल पॉइंट देणार आहोत, तर इकडनं स्टार्ट करायचं काउंट करायला 1 2 2 नंबर झाले, आता इथे द्यायचा डेसिमल पॉइंट। ओके आणि इथे 0 लिहायचा, तर काय आन्सर आलं 0.50। ओके कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। बघा आता आपण हाफ ला कन्वर्ट केलं डेसिमल पॉइंट मध्ये। ओके
आता आपल्याला काय करायचंय, त्यांनी सांगितलंय हाफ, नंतर त्यांनी काय सांगितलंय क्वार्टर. क्वार्टर म्हणजे काय, 1/4. ओके, क्वार्टर म्हणजे काय, 1/4. आता 1/4 ला कसं करणार आपण डेसिमल पॉइंट मध्ये, कुठल्या नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर 1/4 ला 100 किंवा 10 येणार त्याचा डिनोमिनेटर. चला मला कोण सांगणार, कुठल्या नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा जो डिनोमिनेटर आहे 100 किंवा 10 येईल. 10 तर नाहीच येणार, 10 तर नाही येणार. आपण 25 ने जर 4 ला काय केलं, मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 100 मिळू शकतो. हो ना, बघा 25 4 100 असतं. ओके, तर बघा इथे न्युमरेटरला सुद्धा आपण काय करायचं, 25 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, देन 25 25 1 25 अँड 25 4 किती, 100. ओके, तर आता आपण याला डेसिमल मध्ये करू शकतो कन्वर्ट. इथे काय लिहिणार, 25 ऍज इट इज लिहायचं. आता इथे किती 0 आहेत, 2 0 आहेत, म्हणजे कुठे पॉइंट येणार, 2 नंबर नंतर पॉइंट द्यायचा डेसिमल पॉइंट, 1 2 1 2. आता इथे डेसिमल पॉइंट आला आणि इथे येणार 0, तर बघा काय आन्सर आलं, 0.25. हा काय क्वार्टरचा डेसिमल फॉर्म आहे. ओके, क्वार्टरचा डेसिमल पॉइंट काय, डेसिमल फॉर्म काय आहे, 0.25. हाफचा काय होता, 0.50. ओके, कळालं सगळ्यांना हाफ आणि क्वार्टरचं कळालं का सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता हाफ क्वार्टर, त्याच्यानंतर काय दिलं तुम्हाला, 3/4. आता 3/4 ला बघा कसं करणार तुम्ही, 3/4 म्हणजे 3/4. 3/4 म्हणजे 3/4, तर याला सुद्धा तुम्ही काय करायचं, परत 25 ने मल्टिप्लाय करू शकता तुम्ही, याला करू शकता ना, 4 25 4 जार 100. ओके, तर 25 4 जार 100 अँड 25 3 जार किती येतात, 75. ओके, आता याला डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही, चला मला सांगा याला डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहिणार, कोण सांगणार मला, 75/100 याला डेसिमल पॉइंट मध्ये कसं लिहिणार, कोण सांगणार मला, आदेश सांग डेसिमल पॉइंट फॉर्म मध्ये कसं लिहिणार 75/100 ला. आदेश, आवाज येतोय माझा, चला कोण सांगणार मला, यस 0.75, व्हेरी गुड. काय येणार, 0.75. तर काय लिहिणार तुम्ही इथे, 0.75. तर बघा 3/4 चा काय डेसिमल फॉर्म, 0.75, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यांना. नंतर एक प्रॉब्लेम सेट मध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचंय. ओके, नेक्स्ट, आता 3/4 झाला, आता काय सांगितलं त्यांनी, 1 1/4 बरोबर. नंतर काय सांगितलं त्यांनी, 1 1/4. आता 1 1/4 ला कसं लिहिणार तुम्ही, 1 1/4 कसं लिहितात, 1 1/4 हा झाला 1 1/4. ओके, आता 1 1/4 ला कसं करणार, 1 as it is लिहायचंय. ओके, याला स्प्लिट करायचं तुम्हाला, याला डिफरंट करायचं, याला वेगळं करायचं तुम्हाला. याला कसं वेगळं करणार तुम्ही, 1 + 1/4 असं तुम्हाला काय करायचंय, वेगळं करायचंय. 1 as it is येणार. ओके, 1/4 ला डेसिमल फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर काय आलं, क्वार्टरचा डेसिमल फॉर्म काय आलेला होता मगाशी आपण बघितला, काय आला होता क्वार्टरचा डेसिमल पॉइंट, डेसिमल फॉर्म 0.25, काय आला होता, 0.25. आता या दोघांना ऍड करायचं बघा, 1 हा 1.00, इकडे काहीच नाही म्हणजे आपण 0 लिहायचंय. ओके, एक मिनिट बघा, 0.25 आणि 1, काय येणार आन्सर, 1.25. ओके, ऍड करायचंय तुम्हाला, आन्सर काय आलं, 1.25. कळलं सगळ्यांना, 1 1/4 चं डेसिमल फॉर्म काय आहे, 1.25. कळालं सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, म्हणजे आपण प्रॉब्लेम सेट घेऊया, प्रॅक्टिस सेट.
ओके, चला सगळ्यांनी नोटबुक ओपन करा आणि आता आपण प्रॉब्लेम सेट 40 बघूया. चला प्रॉब्लेम सेट 40 सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन लिहा सगळ्यांनी, राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन ऍज अ डेसिमल फ्रॅक्शन. खाली दिलेले जे फ्रॅक्शन आहेत ते तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचे आहेत. चला फर्स्ट क्वेश्चन काय, 2 1/2. 2 1/2 चला सॉल्व करा आणि झाल्यानंतर मला सांगा. टू अँड हाफ कसं करणार त्याला, 2 1/2 कसं लिहिणार तुम्ही? काय आन्सर येईल? 2 1/2 चा डेसिमल फॉर्म, डेसिमल फ्रॅक्शन काय येईल बघा. इकडे 2 1/2 सांगितले तुम्हाला, 2 1/2. 2 1/2 कसं लिहिणार तुम्ही? 2 आणि हाफ साठी 1/2. ओके, मी काय सांगितलं, फर्स्ट त्याला वेगळं करायचं, सेपरेट करायचं, 2 + 1/2. ओके, 2 as it is येणार. हाफ ला काय करणार तुम्ही, हाफ चा डेसिमल फॉर्म काय येतं? 0.50. ओके, मग याला दोघांना ऍड करा, मग काय येणार आन्सर? 2.50. ओके, तर काय येणार, 2 2 1/2 च डेसिमल फॉर्म, डेसिमल फ्रॅक्शन 2.50. कळालं सगळ्यांना? ओके, काय प्रॉब्लेम आहे बोला प्रमिता. यस मॅम, मला स्क्रीन फुल व्हाईट ब्लॅक दिसते. मग तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल, बाकीच्यांचं. एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. मॅम, मी स्वतःहूनच लेफ्ट होते तरी पण ती स्क्रीन ब्लॅकच आहे. ओके, 1 मिनिट, मी परत एकदा शेअर करते स्क्रीन. ओके. आता स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का, चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? आता दिसते का स्क्रीन प्रमिता? ओके, तर सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घ्या हे बोर्ड वरच जे मी सॉल्व करून दिले, सगळ्यांनी लिहून घ्या नोटबुक मध्ये, नोट डाऊन करून घ्या, म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येईल. कंप्लीटेड? कंप्लीट झालं? ओके, नेक्स्ट नेक्स्ट काय दिलंय बघा, 2 1/4. चला हे तुम्ही सॉल्व करा, 2 1/4 सांगा मला, याचं डेसिमल फ्रॅक्शन काय येईल? 2 1/4 सॉल्व करा आणि मला सांगा कंप्लीटेड म्हणून. चला 2 1/4.
एंड क्वार्टर. यस वेरी गुड. 2.25 वेरी गुड. बघा टू अँड क्वार्टर मीन्स काय ना, टू अँड वन अपॉन फोर. ओके टू अँड क्वार्टर तुम्हाला काय करायचंय, परत याला सेपरेट करायचंय. टू प्लस वन अपॉन फोर. टू ला ऍज इट इज लिहायचं, हाय तसंच लिहायचं. वन अपॉन फोर ला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर काय आन्सर येत आहे, 0.25. काय येत आहे, 0.25. ओके म्हणजेच काय येणार, 2 + 0.25 काय येणार, 2.25. ओके कळालं सगळ्यांना, सगळ्यांचा आन्सर आलाय का? टू अँड क्वार्टरचा डेसिमल फॉर्म 2.25. सगळ्यांचा आलाय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय दिलंय आपल्याला, थर्ड वाला. टू अँड थ्री क्वार्टर. बघा टू अँड थ्री क्वार्टरला कसं लिहिणार आपण, टू अँड थ्री क्वार्टर. टू अँड थ्री क्वार्टर, थ्री अपॉन फोर. ओके टू अँड थ्री क्वार्टर, टू प्लस थ्री अपॉन फोर. आता टूचं काय, टू ऍज इट इज लिहायचं. थ्री क्वार्टरचं काय डेसिमल फ्रॅक्शन, 0.275. मग काय आन्सर आहे ना, 2.75. तर टू अँड थ्री क्वार्टरचं काय डेसिमल फ्रॅक्शन, 2.75. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का? ओके त्याच्यानंतर बघा तुम्हाला घरी सॉल्व करायचे, सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. नेक्स्ट काय दिलंय, 10 अँड हाफ. 10 अँड हाफ ला कोण सांगणार मला किती येणार, 10 अँड हाफ. चला सांगा मला, 10 अँड हाफ ला काय येणार डेसिमल फ्रॅक्शन. टेन अँड हाफ, यस व्हेरी गुड. 10.50. ओके 10.50 पण लिहू शकता, नाही तर 0 नाही लिहिला तरी चालतो. ओके त्या 0 ला काय व्हॅल्यू नसते. ओके डेसिमल पॉइंट नंतर तुम्ही कितीही 0 द्या, त्याला पॉइंट, त्याला काही व्हॅल्यू नसते. जर तुम्ही इकडे 0 वाढवले तर त्याची व्हॅल्यू चेंज होते. ओके तर बघा 10 अँड हाफ सांगितले तुम्हाला, तर काय येणार तुमचं बघा, 10 + 1/2. ओके बट 10 ऍज इट इज, हाफचं काय येतं, 0.5. 0 नाही लिहिला तरी चालतो. ओके 0.5 म्हणजे काय येणार, 10.5. ओके नेक्स्ट त्याच्यानंतर काय सांगितलंय, 14 अँड 3 क्वार्टर्स. 14 अँड 3 क्वार्टर्स सगळ्यांना येईल ना करता, चला मला सांगा काय येणार, 14 अँड 3 क्वार्टर चा काय येणार, 14 अँड 3 क्वार्टर. येस व्हेरी गुड अनुज, 14.75. बघा 14 अँड 3 क्वार्टर, 14 अँड 3 क्वार्टर. 3 क्वार्टर म्हणजे 3 / 4. 14 + 3 / 4. 14 ला ऍज इट इज लिहायचंय, 3 / 4 म्हणजेच काय, 0.75. 3 क्वार्टरचा आपण मगाशी डेसिमल फ्रॅक्शन काढलाय, 0.75 आलाय. आता या दोघांना ऍड करा, 14.75. कळलं सगळ्यांना, कळतंय का सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय मला, फक्त अनुजच आन्सर देतोय, बाकीचे मॅम. यस मॅम माझं चॅट चॅट बॉक्स पण ओपन नाही होत आहे आणि स्क्रीन फुल ब्लॅक आहे. तर गुगल मीटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, एकदा अपडेट करून बघ. मॅम आज सकाळीच अपडेट केलेलं, न्यू आहे. मग आता बाकीच्यांना तरी दिसतोय, काहीतरी तुमचंच हे असेल, बघ एकदा ट्राय करून. ओके थँक्यू मॅम.
ओके माइक ऑफ करा प्रमिता, तर बाकी ज्यांना कळालं का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला कळालं नाही, काय कळालं नाही आदेश? फिफ्थ क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघ, 14 and 3/4 दिलंय. 14, 14 and 3/4 कसं लिहिणार आपण? 14 as it is लिहिणार. ओके, 3/4 म्हणजे काय? 1/4 आपण कसं लिहितो? 1/4 लिहितो ना. मग 3/4 काय येणार? 3/4 हे आपण डिव्हिजन मध्ये शिकलोय, शिकलोय ना. मग 3/14 and 3/4. आता 14 आपण याला काय करायचं, वेगळं करायचं, सेपरेट करायचं आहे. 14 + 3/4. ओके, आता 14 as it is लिहिलंय, हाय तसंच लिहायचं. 14, 3/4 ला फ्रॅक्शन मध्ये, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट केलं तेव्हा काय आन्सर आलं होतं? काय डेसिमल फ्रॅक्शन आलेलं 3/4 च? 0.75. ओके, मग या दोघांना ऍड केलं, काय आन्सर आलं? 14.75. कळालं आता? आता कळालं का आदेश? ओके, नेक्स्ट नेक्स्ट काय आता? 16 and 1/4. चला मला हे सांगा सगळ्यांनी, 16 and 1/4 चं काय येणार आहे डेसिमल फ्रॅक्शन? 16 and 1/4. चला सॉल्व करा आणि मला सांगा आन्सर पटकन. सगळ्यांनी आन्सर दिला जायला पाहिजे. लेसन कम्प्लीट होत आलेलं आहे, अजून सांगा मला 16 and 1/4 चं काय येणार? यस, व्हेरी गुड अनुज, 16.25. बाकीच्यांना, बाकीचे आन्सर सांगा, 16 and 1/4 चा काय आन्सर येणार आहे डेसिमल फ्रॅक्शन? बघा इकडे 16 and 1/4, 16 and 1/4, क्वार्टर काय? 1/4. ओके, काय करायचं याला? 16 + 1/4. तर 16 as it is लिहिलं. 1/4 च काय डेसिमल फ्रॅक्शन? 0.25. मग याला दोघांना ऍड करा, 16 + 0.25 ला ऍड केल्यानंतर 16.25. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट त्याच्यानंतर काय दिलंय? 28 and half. 28 and half, चला सांगा मला 28 and half चं काय येणार डेसिमल फ्रॅक्शन? 28 and half. सांगा पटकन 28 and half चं काय येणार डेसिमल फ्रॅक्शन? 28 as it is लिहायचंय आणि हाफ तर काय येतं? 0.5. येस, व्हेरी गुड अनुज, 28.5. काय ना? 28.5. बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा जरा, 28 and half. 28 ला हाय तसंच लिहायचं आणि हाफ ला काय लिहिणार तुम्ही? 0.5. या दोघांना ऍड केलं तर काय मिळणार तुम्हाला? 28.5. ओके, कळालं सगळ्यांना? प्रॉब्लेम सेट कळाला का सगळ्यांना? 40 कम्प्लीट झालेला आहे, तुम्हाला घरी सॉल्व करायचंय, कळालं का? सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या बोर्ड वरचं, मी तुम्हाला जे सांगते ते पटकन. मी सगळ्यांचे डेसिमल फ्रॅक्शन देते तुम्हाला लिहून, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या बुक मध्ये, म्हणजे तुम्हाला इझी होईल. हाफ चा आहे 0.5, क्वार्टर चा आहे 0.25, 3/4 चा आहे 0.75,
चला लिहिलं सगळ्यांनी. कंप्लीटेड. ओके तर तुम्हाला सॉल्व करायला इझी होईल आता. ओके नेक्स्ट, आता नेक्स्ट आपण बघूया आता काय करायचं. ऍडिशन करायला शिकायचं आपल्याला, या डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन करायला शिकायचे. इझी आहे, चला मी तुम्हाला सांगते. डायरेक्ट आपण क्वेश्चनच घेऊया. आता इथे एक क्वेश्चन दिलेला आहे बघ, बघा 3.7 अँड 12.2. ओके तर याला आपण कसं करायचं आपण बघूया. ओके बघा काय दिलंय तुम्हाला, 3.7 अँड 12.2. ओके तर याला याला याचं ऍडिशन कसं करायचं डेसिमल फ्रॅक्शनचं. ओके आता बघा तुम्ही काय लिहिणार इथे 3.7. ओके जिथे पॉइंट आहे तिथे पॉइंट, त्याच्या खाली पॉइंट यायला पाहिजे. ओके जिथे पॉइंट लिहिणार तुम्ही त्या पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट यायला पाहिजे. इथे 2 येणार, इथे 12 येणार. ओके कळालं सगळ्यांना असं असं बरोबर काय करायचंय याला अरेंज करून घ्यायचंय. आणि आता डायरेक्ट ऍड करायचंय 7 + 2 9. डेसिमल फ्रॅक्शन द्यायचं इथे डेसिमल पॉइंट. 3 + 2 5 अँड 1 ऍज इट इज. आन्सर आलं 15.9. कळालं सगळ्यांना, ऍडिशन करता येईल सगळ्यांना. ऍडिशन करता येईल का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना त्याचे प्लेस व्हॅल्यू माहित आहेत का, सगळ्यांचे सगळ्यांचे प्लेस व्हॅल्यू माहित आहेत का तुम्हाला. इथे काय असतो पहिले युनिट, टेन्स, हंड्रेड अँड थाउजंड. ओके डेसिमल पॉइंट नंतर काय असतो, टेन्थ. काय असतो, टेन्थ. नंतर काय असतो, हंड्रेड. सगळ्यांना लक्षात आहे ना, लास्ट टाइम आपण घेतलं होतं. इथे डेसिमल पॉइंट, इथे काय ना 1/10, इथे ना 1/100, इथे 1, 10, 100, 1000. सगळ्यांना लक्षात येत नाही डेसिमल फ्रॅक्शनचे प्लेस व्हॅल्यू. रिप्लाय करा. ओके मग तसंच ते अरेंज करायचंय. ओके आणि त्याची ऍडिशन करायची आहे. ओके चला आपण डायरेक्ट काय करूया, प्रॉब्लेम सेट घेऊया. प्रॉब्लेम सेट 41 घेऊया. चला फर्स्ट क्वेश्चन लिहा सगळ्यांनी. पहिले सांगितलंय कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन फॉलोइंग इन टू डेसिमल फ्रॅक्शन अँड ऍड देम. आपल्याला काय सांगितलंय, खाली जे दिलेले आहेत फ्रॅक्शन, नॉर्मल फ्रॅक्शन, त्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्यांना नंतर ऍड करायचे. ओके चला 1.5 मीटर दिलाय अँड 2.5 मीटर दिलाय. चला त्याला कसं करणार आपण, 1.5 मीटर कसं करणार डेसिमल फ्रॅक्शन मध्ये. 1.5 मीटर किती येणार, कोण सांगणार मला 1.5 मीटर कसं लिहिणार. यस 1.5, व्हेरी गुड. अँड नेक्स्ट काय दिलंय, 2.5 मीटर. 2.5 मीटरला कसं लिहिणार, 2.5. व्हेरी गुड अनुज. बघा काय दिलंय आपल्याला, 1.5, 1.5 मीटर दिलाय. 1.5 मीटर म्हणजे 1 मीटर प्लस हाफ मीटर. ओके 1 ला ऍज इट इज लिहायचंय, प्लस हाफचं काय आहे तर डेसिमल फ्रॅक्शन 0.5. ओके मीटर म्हणजे काय झालं, 1.5 मीटर. ओके हा झाला हाफ मीटर, 1.5 मीटरचा डेसिमल फ्रॅक्शन. आता 2.5 मीटरचा डेसिमल फ्रॅक्शन कसं लिहिणार, 2 मीटर प्लस हाफ मीटर. 2 ला तसं आहे तसंच लिहिणार, प्लस हाफ. हाफचं काय येतं डेसिमल फ्रॅक्शन 0.5 मीटर. मग काय येणार, 2.5 मीटर. ओके आता काय आन्सर आलाय, हाफ 1.5 मीटर अँड 2.5 मीटर. त्याला काय करायचं, दोघांना ऍड करायचंय. तर 1.5 मीटर प्लस 2.5 मीटर या दोघांना ऍड करा. काय आन्सर येईल, 5 + 5 10. 0 इथे, इथे कॅरी गेला. ओके
इथे डेसिमल पॉइंट द्यायचा. 1 + 1 2, 2 + 2 4. ओके 4 मीटर. तर काय आंसर आलाय? 4.0 मीटर. कळालं सगळ्यांना? 4.0 मीटर कसं आलं कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीचे स्टुडंट फक्त अनुजच रिप्लाय करतोय, बाकीच्यांना पण घरी होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचंय. खूप जणांनी मॅथ्सच्या एक्झाम पेपर मध्ये मिस्टेक केलेली आहे, नीट सॉल्व्ह केलेलं नाहीये. सिस्टमॅटिक वर्ड प्रॉब्लेम डायरेक्ट आन्सर लिहिलेत म्हणून त्यांना फुल मार्क्स भेटलेले नाहीयेत. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. 4 and 3/4 rupees and 7 and 1/4 rupees. चला 4 and 3/4 rupees चं काय ना डेसिमल फ्रॅक्शन? 4 and 3/4 rupees काय येणार? कोण सांगणार मला 4 and 3/4 rupees? काय येणार बघा? 4 and 3/4 rupees. 4 rupees प्लस 3.4 rupees. 3/4 rupees. 4 as it is लिहायचंय प्लस 3/4 चा डेसिमल फ्रॅक्शन काय असतं? 0.75 rupees. काय येणार? 4.75 rupees. हे आलं 4 and 3/4 rupees चा. त्याच्यानंतर काय दिलंय तुम्हाला? 7 and 1/4 rupees. 7 and 1/4 rupees काय येणार? 7 and 1/4 rupees. 7 + 1/4. 7 + 0.25 म्हणजे काय ना? 7.25 rupees. ओके आता या दोघांना ऍड करायचं. मग कशी काय आलंय? 4 and 3/4. 4 and 3/4 4.75. आणि आता आपण लिहिलंय 7 and 1/4. या दोघांना ऍड करायचं. 5 + 5 0 10. इथे कॅरी ओव्हर गेला. ओके 7 + 2 9 + 1 10. परत कॅरी ओव्हर 1 इथे गेला. इथे डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. 7 + 4 11 and 1 12. तर आन्सर काय आलाय? 12 रुपीज. काय आलं सगळ्यांना? 12.0 रुपीज. कसं आलंय सगळ्यांना? काय आलं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला आता सेकंड क्वेश्चन आहे. त्याच्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे ते ऍडिशन करा. चला 23.4 and 87.9 ऍडिशन करा नोटबुक मध्ये आणि मला सांगा काय आन्सर येते. चला पटकन सॉल्व्ह करा आणि झाल्यानंतर कम्प्लीटेड म्हणून लिहा. सगळ्यांनी ऍडिशन करायचे. ऍडिशन तर सगळ्यांना जमते, इझी आहे. कम्प्लीटेड काय आन्सर आलंय सांगा. 23.4 and 87.9 काय आन्सर आलंय? चॅट बॉक्स मध्ये लिहा. व्हेरी गुड अनुज, आन्सर इज 111.3. सगळ्यांचा आलाय का जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. बाकीच्यांचा सुद्धा आन्सर आलाय का? 111.3. सॉल्व करताय की नाही सगळेजण? बाकीच्यांचं सुद्धा आन्सर आलाय का चॅट बॉक्स मध्ये सांगा मला.
ओके बघा काय दिलं होतं तुम्हाला क्वेश्चन, 23.4 एंड 87.9, ओके ऐड करायचे सिंपल, 4 + 9 10 11 12 13 13 3 इथे कॅरी ओवर 1 इथे इथे डेसिमल पॉइंट द्यायचा, 7 + 3 10 + 1 11 1 इथे परत कॅरी ओवर इथे 1, 8 + 2 10 10 + 1 11 ओके आंसर इज 111.3. आलं सगळ्यांचं आन्सर, बाकीच्यांचं सुद्धा आन्सर आलाय का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके आता थर्ड वाला सॉल्व करा, एक्झाम्पल करा, 6.95 + 74.88. चला हे सॉल्व करा आणि मला सांगा आन्सर काय येते, 6.95 74.88. झालं सॉल्व, ओके सांगा काय आन्सर आलंय. यस व्हेरी गुड अनुज, 81.83. बाकीच्यांचा आलाय का आन्सर 81.83? बाकीच्यांचा आन्सर आलाय का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके बघा काय करायचं होतं, जस्ट ऍड करायचं होतं, काय दिलं होतं 6.95 + आता 74 होता, आता इथे पॉइंट द्यायचा आहे, इथे 4 येणार, इथे 7 येणार, ओके आणि इथे 88. आता ऍड करा, 8 + 5 13 1 नाही 1 कॅरी ओव्हर झाला, 9 + 9 18 परत 1 कॅरी ओव्हर झाला, 6 + 4 10 + 1 11 परत कॅरी ओव्हर झाला आणि 8 7 + 1 8 81.83. ओके कळालं सगळ्यांना, सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल. ओके तर प्रॉब्लेम सेट 41 सुद्धा तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचा आहे, इझी आहे, फक्त ऍडिशन करायची आहे. ओके आता लास्ट जो टॉपिक राहिलेला आहे, सप्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन, हा सुद्धा इझी आहे, सप्रॅक्शन करायचंय फक्त. चला फर्स्ट वाला क्वेश्चन सगळ्यांनी करा, सप्रॅक्शन 25.74 मायनस 13.42 सॉल्व्ह करा आणि सांगा मला झाल्यानंतर. सप्रॅक्शन करायचंय फक्त, कंप्लीटेड. ओके काय आन्सर आलंय सांगा. चला यस व्हेरी गुड, 12.32 येते बा, 32 32 येते, 72 नाही येते. 7 मधून 4 कॅन्सल झाल्यावर काय येतं, 7 येतं का, 3 येतो. बरं एकदा चेक कर आदेश, बघा काय क्वेश्चन दिलेला होता, 25.74 मायनस 13.42. बघा 4 मधून 2 कॅन्सल झाले 2, 7 मधून 4 कॅन्सल झाले 3, डेसिमल पॉइंट ऍज इट इज द्यायचंय, 5 मधून 3 कॅन्सल झाले 2, 2 मधून 1 कॅन्सल झाला 1, 12.32. आलं सगळ्यांचं आन्सर. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा, सेकंड वाला सॉल्व्ह करा. चला 206.35 206.35 अँड 168.22 चला सॉल्व्ह करा.
कंप्लीटेड, कंप्लीट झालं. चला सांगा मला काय आन्सर आलाय. काय आन्सर आलाय? यस, व्हेरी गुड, 38.13. बाकीच्यांचा आन्सर आलाय का सेम? 38.13. बघा सॉल्व करून दाखवते मी बोर्डवर काय क्वेश्चन होता. 206.35, 168.22. ओके, त्याला करायचं सबट्रॅक्ट. 5 मधून 2 कॅन्सल झाले, 3 मधून 2 कॅन्सल झाले, 1. ओके, डेसिमल पॉइंट इथे द्यायचा. आता 6 मधून 8 कॅन्सल होतात का? नाही होत. इथे आपण काय घेणार? 6 बोरो घेणार आहे. ओके, इथे काय होणार? इथनं 1 गेला म्हणजे इथे 9 होणार आणि इथे 1 होतील. ओके बघा, आता इथे काय ना, 16 मधून 8 कॅन्सल झाले 8, आणि 9 मधून 6 कॅन्सल झाले 3. ओके, आणि 0 0. ओके, कळलं सगळ्यांना? ओके नेक्स्ट. तर तुम्हाला हे बाकीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करता येतील. क्वेश्चन नंबर 1, 42 प्रॉब्लेम सेट मधले सगळे क्वेश्चन सॉल्व करता येतील का? ओके, आता सेकंड क्वेश्चन बघूया आपण. जो वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करते, घरी तुम्हाला सॉल्व करायचा आहे. काय दिलंय बघा याच्यामध्ये, वृंदा वॉज 104 सॉरी वृंदा वॉज 1.48 मीटर टॉल. आफ्टर अ इयर हर हाईट बिकम 1.53 मीटर. हाउ मेनी सेंटीमीटर डीड हर हाईट इंक्रीज इन अ इयर. बघा जी वृंदा आहे तिची जी उंची उंची होती, हाईट किती होती पहिले? 1.48 होती मीटर. आणि एका वर्षानंतर किती झाली? 1.53 मीटर झाली. मग विचारलंय आपल्याला एका वर्षामध्ये तिची किती हाईट वाढली, मग काय करणार तुम्ही? 1.53 मधून 1.48 काय करणार? सबट्रॅक्ट करायचं. आणि जे आन्सर येईल ती तेवढी तिची हाईट वाढली. ओके कळलं सगळ्यांना? तर फर्स्ट तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम कसं लिहायचंय, काय लिहिणार पहिले तुम्ही? आफ्टर अ इयर, आफ्टर इयर आफ्टर इयर वृंदा हाईट, आफ्टर इयर वृंदा हाईट इक्वल टू किती आहे? 1.53 मीटर. ओके, अँड फर्स्ट काय होती तिची? 1.48 मीटर होती. ओके काय करणार तुम्ही? 1.5 मीटर मधून 1.53 मधून तुम्ही काय करणार? वन पॉइंट फोर एट कॅन्सल करायचे. ओके बघा मग काय आन्सर येईल? 13. इथे येणार 4. 13 मधून 8 कॅन्सल झाले 5, 4 मधून 4 कॅन्सल 0 पॉइंट, आणि 0 मधून 1 गेलं 0. तर किती हाईट वाढली तिची? 0.05 मीटर एवढी हाईट वाढली. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर घरी तुम्हाला सिस्टमॅटिक सॉल्व करायचं आहे वर्ड प्रॉब्लेम आहे. ओके तर इथेच आपला लेसन कम्प्लीट झालेला आहे, डेसिमल फ्रॅक्शन. ओके तर काय करायचं आज होमवर्क मध्ये तुम्हाला? प्रॉब्लेम सेट 40, प्रॉब्लेम सेट 41 अँड प्रॉब्लेम सेट 42, तिन्ही प्रॉब्लेम सेट कम्प्लीट सॉल्व करायचे आहेत. ओके कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? ओके सगळ्यांनी गुगल क्लासरूम मध्ये हे होमवर्क अपलोड करायचंय. ओके तुम्ही होमवर्क अपलोड करत ना, त्याच्यामुळे तुमचे खूप एक्झाम मध्ये काय झालेत? मिस्टेक झालेत. ओके त्याच्यामुळे होमवर्क करायचंय टायमावर आणि
अपलोड करायचे आहेत. ओके चला मग आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके बाय एवरीवन, आणि सगळ्यांनी होमवर्क करा. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय.